उल्हासनगर कॅम्प 3 येथील संशयास्पद वावरणाऱ्या तीन इसमांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासाअंती त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. या इसमाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. उल्हासनगर कॅम्प 3 येथील सी ब्लॉक येथील डॉल्फिन क्लब परिसरात काही व्यक्ती हत्यारांसह रिक्षामध्ये येणार असल्याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याला एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर, सहायक पोलीस निरीक्षक खतीब, पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर, पोलीस कर्मचारी नाईक आणि यांच्या इतर सहकाऱ्यांनी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास सापळा रचून विनोद कुमार गौडा, भारत बन्सी पवार, विशाल संतोष बागुल यांना ताब्यात घेतलं आहे. यांच्याकडून पोलिसांनी 3 स्टाईलचे चाकू तसेच 1 गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत. या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा, काल 13 एप्रिल रोजी रात्री मध्यवर्ती पोलिसांच्या अंतर्गत सी ब्लॉक एक भाग आहे, त्या ठिकाणी आमचे डीबीचे अधिकारी API खतीब आणि त्यांचा स्टाफ पेट्रोलिंगमध्ये होता. त्यांना माहिती मिळाली की एक रिक्षा थांबलेली आहे, त्यामध्ये 3 इसम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी आहे. माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी स्टाफ ला सोबत घेऊन त्या ठिकाणी गेले असता रिक्षामधील जे 3 इसम होते ते सैरावर पळायला लागले. त्यांनी पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये विनोद कुमार गौडा यांच्याकडून चाकू हस्तगत केला आहे. भारत बन्सी पवार यांच्याकडे पण एक चाकू मिळालेला आहे. विशाल संतोष बागुल यांच्याकडे देशी कट्टा आणि 2 राऊंड मिळालेले आहेत. आणि त्यांच्या ताब्यातील रिक्षा अशी 1,51,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांच्यावर आर्म्स ॲक्ट 3:4/25 आर्म्स ॲक्ट आणि BP Act 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचं PCR सुद्धा घेतलेला आहे. 4 दिवसाच्या PCR मध्ये ते सध्या आहेत. हे सगळे उल्हासनगर येथीलच रहिवासी आहेत. त्यांनी कुठून हे कट्टा आणलेला आहे याबद्दल आम्ही विचारपूस आणि इंटरोगेशन आरोपींना करीत आहोत. हां, यांचं रेकॉर्ड आहे, यांचं मारहाणीचं रेकॉर्ड आहे. त्यांच्यावर त्याप्रमाणे सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई करीत आहोत.